माझ्या ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर भरपूर साऱ्या ताईदादांच्या कमेंट्स चालत्या की ताई है जी कमळगट्ट्याची माळ आहे ती आपण घरामध्ये का आणायची ती घरामध्ये आणल्याने असा काय फायदा होतो आणि ती आणल्यानंतर ती कशी ठेवायची कुठे ठेवायची ती माळ कोणी आणायची तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय तर कमळाचे जे बी असतात त्या बियांपासून तयार केलेली माळ म्हणजे कमळगट्ट्याची माळ आता ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणजे त्यामुळे ज्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असते किंवा आपण जर या कमळगट्टेच्या माळेवरती जर आपण माता लक्ष्मीचा जप केला भगवान विष्णूंचा जप केला तर ते अत्यंत फलदायी ठरत असतं त्यामुळे ही कमळगट्ट्याची माळ आपल्या घरात असायलाच पाहिजे बघा आता कमळ जे आहे कमळाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जर आपण कमळाचं फूल माता लक्ष्मीला व्हायला अर्पण केलं तर ते खूप शुभ मानलं जातं पण रोज रोज आपल्याला कमळाचं फूल वाहणं शक्य नाही किंवा एकशे आठ कमळाची फुलं देखील वाहणं आपल्याला शक्य नाही त्यामुळे आपण अशी ही एकशे आठ मण्यांची कमळगट्ट्याची माळ घरी अवश्य आणा कमळगट्ट्याची माळ म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे ते कमळाचे बी आहेत आणि यापासून ही माळ तयार केलेली असते तर आता किती मण्यांची माळ तुम्ही आणायला पाहिजे तुम्ही तुम्हाला एकशे आठ मण्यांची ही माळ आणायची आहे छोटीशी माळ देखील मिळते ती तुम्ही श्रीयंत्राभोवती ठेवण्यासाठी वापरू शकता पण जी एकशे आठ मण्यांची माळ असते ती तुम्ही शक्यतो घ्या कारण तुम्हाला त्याच्यावरती माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जप देखील करता येईल आणि ही, ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते माता लक्ष्मीची माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा खूप साधा आणि सोपा उपाय आहे भले तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असू द्यात किंवा नसू द्यात माता लक्ष्मीचा फोटो असू द्यात किंवा नसू द्यात पण तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ अवश्य घरी आणा कमळगट्ट्याची माळ घरी आणायला माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असावीच असं काही नाही तुम्ही माता लक्ष्मीची लक्ष्मीची फो फो फोटो फो, मूर्ती नसेल तरीही कमळगट्ट्याची माळ आणू शकता आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीची अवश्य सेवा करू शकता त्यावरती तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचा जप करू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा जप कमळगट्टेच्या माळेवरती करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण आपण साक्षात भगवान विष्णूंची सेवा करत असतो या माळेवरती आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप आप खेचली जाते त्यामुळे तुम्ही या माळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप केला तर तो खूप शुभ मानला जातो आणि कधी तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही या माळेवरती लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचा देखील जप करू शकता पण ओम नमो भगवते वासुदेवायन मह हा जप तुम्हाला एकशे आठ वेळा या माळेवरती करण्यासाठी फक्त आणि फक्त दोन मिनिटं लागतात आणि तुम्हाला हा जप केल्यावरती कळेल की खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि याची फलप्राप्तीही खूप जास्त आहे तुम्ही भले कोणतीही सेवा करू नका पण या माळेवर जर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप केला तर त्याचं तुम्हाला फळ हे निश्चितच छान आणि चांगलंच मिळणार आहे कारण आपण साक्षात भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा या माळेवरती करत असतो आणि ही एक प्रकारची खूप उच्च कोटीची सेवा मांडली जाते तुमचे काहीही अडकलेली कामं असतील समजा एखादं एखाद्या गोष्टीचं तुम्हाला कर्ज आहे किंवा आपण म्हणतो ना धनप्राप्ती होत नाही आहेत सगळं सगळे मार्ग बंद झालेले आहेत काहीच सुचत नाही आहे कुठून अर्थार्जन होणार आपलं तर त्या सगळ्या समस्यांसाठी घरामध्ये कमळकट्ट्याची माळ अन्न खूप आणि खूप फलदायी ठरेल जे अडकलेली कामे आहेत किंवा जे अर्थार्जन होत नाही आहे बिझनेसमधून व्यवसायातून किंवा नोकरीतून पैसाच मिळत नाही आहे केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही आहे अशा खूप समस्या येत आहेत तर या सगळ्या समस्या सुटतील एका फक्त या कमळगट्ट्याच्या माळेमुळं तर नक्की तुम्ही अवश्य ही खरेदी करा कमळगट्ट्याची माळ आणि ही घरामध्ये असणं खूप आणि खूप जास्त लाभदायी ठरतं आता ही माळ आणायची कुठून तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये तुम्हाला ही आरामशीर मिळून जाईल एकशे आठ मण्यांची कमळगट्ट्याची माळ किंवा मग मा धार्मिक साहित्याचं जे दुकान आहे तिथे तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ मिळून जाईल आता ही आणायची कधी तर कोणत्याही बुधवारी तुम्ही ही आणू शकता किंवा मग इतर दिवशी तुम्ही गेलेला आहात कुठेतरी आणि तुम्ही घेतलेली आहे माळ मग काय करायचं आणून ती कोणत्याही बुधवारी तुम्ही तिचं पूजन करा पूजन करताना काय करायचं पहिल्यांदा जर तुम्ही माळ घरात आणलेली आहे तर तुम्ही पंचामृताने स्वच्छ पाण्याने या माळेवरती अभिषेक करा आणि त्यानंतर तुम्ही हळद कुंकू या माळेला व्हा एखादं फूल अर्पण करा त्याचबरोबर धूप दीप ओवाळून घ्या माळेला आणि लक्ष्मी मातेची आरती म्हणा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या कमळगट्ट्याच्या माळीची स्थापना करू शकता एखादं ताट करा त्याला स्टीलचं करा तांब्याचं करा ही माळ ठेवण्यासाठी आणि त्याच्यावरती ठेवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही स्थापन करू शकता आता देवघरामध्ये एवढी जर जागा नसेल ही माळ ठेवण्यासाठी तर काय करायचं एक डबा घ्या स्टीलचा घ्या किंवा मग तांब्याचा घ्या किंवा मग एखादा ज्वेलरी बॉक्स सुंदर असा असेल तर तो घ्या आणि त्यामध्ये व्यवस्थित ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ती तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला जप करायचा आहे तेव्हा तुम्ही ती माळ घेऊ शकता पुन्हा जप करून झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही या डब्यामध्ये ती ठेवून देऊ शकता म्हणजे जर तुमच्या देवघरामध्ये एवढी जागा नाही आहे ठेवायला तर तुम्ही असं करू शकता आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही काय करा श्रीयंत्राभोवती ही गट्ट्याची माळ अवश्य ठेवा म्हणजे तितकी जागा जर असेल तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राभोवती ही गट्ट्याची माळ ठेवण्या इतकी तर तुम्ही अवश्य श्रीयंत्राच्या भोवतीने ही गट्ट्याची माळ ठेवा कारण श्रीयंत्र म्हणजे तरी काय तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं ते आसन आहे आणि आपल्याला हे जे आसन आहे किंवा हे जे श्रीयंत्र आहे त्याच्या भोवतीने हे कम कमळगट्ट्याची माळ आहे ती ठेवायची आहे पण जर जागा नसेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रीयंत्र फक्त देवघरामध्ये ठेवा आणि जे कमळगट्ट्याची माळ आहे ती तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता आता समजा तुमच्याकडे श्रीयंत्र नाही तर ही कमळगट्ट्याची माळ घ्यायची का तर हो श्रीयंत्र जरी नसेल तुमच्याकडे तरी श्री कमळगट्ट्याची माळ तुम्ही अवश्य घेऊ शकता आणि त्यावरती माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा अवश्य करू शकता आणि श्रीयंत्र नाही तुमच्याकडे पण तुमच्याकडे माता लक्ष्मीची छोटी मूर्ती आहे तर तुम्ही त्या मूर्तीभोवती देखील ही कमळगट्ट्याची माळ ठेवू शकता आता काही जण काय करतात जेव्हा नवीन आपण ही कमळगट्ट्याची माळ आणतो त्यावेळेस काय करतात तर ही तुपामध्ये भिजवून ठेवतात म्हणजे काय शुद्ध गाईचं तूप जे आहे ते माळेला लावून ठेवायचं रात्रभर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माळ जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा पंचामृताने किंवा साध्या दुधाने पाण्याने अभिषेक करायचा माळेवरती आणि नंतर याच्यावरती जप करायला सुरुवात करायची पण तुम्हाला जर ही तुपामध्ये भिजवायची नसेल तर तुम्ही फक्त दुधाचा किंवा पंचामृताचा पाण्याचा अभिषेक करून या माळेवरती जप करायला सुरुवात करू शकता जर तुमची इच्छा असेल तूप लावून ते ठेवण्याची माळ तर तुम्ही तुपामध्ये भिजत ठेवू शकता म्हणजे थोडंसं तूप लावून या माळेला ठेवू शकता आणि नंतर मग पाण्याचा दुधाचा अभिषेक करून ती वापरू शकता तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ घरी घेऊन या नसेल तुमच्याकडे यंत्र माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तरीही तुम्ही माळ अवश्य घेऊन या बघा तुम्हाला प्रचंड बदल झालेला जाणवेल कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय सोपा आणि साधा मार्ग आहे लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे नक्की तुम्ही कमळगट्ट्याची माळ घरी घेऊन या आणि अतिशय हा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि सेवा करायला सुरुवात करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचा जप या माळेवर करत चला किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्ही याचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा स्थापना करता माळेची तेव्हा मध्ये आधे जेव्हा शुभ दिवस असतात त्याचबरोबर शुक्रवार आहे बुधवार आहे किंवा मग गुरुवार आहे या दिवशी देखील तुम्ही तुमच्या मनात जर आलं तर तुम्ही, तुम्ही पाण्याने दुधाने अभिषेक घालू शकता या माळेला हळद कुंकू वाहून याचे पूजन करू शकता एखाद्या शुभदिनी मंगळवारी शुक्रवारी याचं पूजन नक्की तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने दे नक्की कमळगट्ट्याची माळ आणा आणि सेवा करायला सुरुवात करा बघा अखंड लक्ष्मी घरात तुमचा वास करेल यात काही शंका नाही आता अजून एक शंका असते बऱ्याच गृहिणींची बऱ्याच मैत्रिणींची की ताई आमची माळ काही कारणाने जीर्ण झालेली आहे जुनी झालेली आहे किंवा तुटलेली आहे माळ तर काय करायचं तर घाबरून जाऊ नका जरी तुमची माळ तुटली काही कारणं असतं तर काय करा तर ती जी माळ आहे त्याला तुम्ही दुधाने अभिषेक घालून पाण्याने अभिषेक घाला आणि त्या माळेचं तुम्ही विसर्जन करा वाहत्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही नवीन कमळकट्ट्याची माळ आणू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जरी तुमची जुनी झालेली आहे माळ किंवा काही वेळा मुंग्या लागतात या माळेला असे हे कमेंट येतात तर या अशावेळी काय करा खूपच तुमची जी माळ आहे त्याला मुंग्या लागलेल्या आहेत खूप जीर्ण दिसत आहे त्यावेळी देखील तुम्ही याचं विधिवत काय करा विसर्जन करा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करत असताना द ही भात या माळेबरोबरती सोडा विसर्जन करा आणि नवीन दुसरी माळ तुम्ही स्थापन करा किंवा दुसरी माळ घेऊन या आणि विधिवत तिची स्थापना करा तरीही चालेल काही मनामध्ये शंका आणू नका कारण देव हा सगळ्यांचं चांगलंच करत असतो आपण जर मनोभावे श्रद्धा करतोय तर देव आपलं वाईट कधीच करणार नाही करणार तर चांगलंच करणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ही माहिती जर त्यांना माहीत नसेल तर त्यांना ही माहिती उपयोगाला येईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये